धर्मेशच्या वकिलांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आज युक्तिवाद जो आहे तिन्ही म्हणजे तिन्ही व्यक्तींचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता अर्थात प्रतीक्षा आहे ती जामिनाची. जामिनावर याबद्दल आता न्यायालय उद्या 2:30 पुन्हा सुनावणी करेल. जाऊयात परत एकदा अजितकडे. अजित वकिलांनी बाहेर दिलेला आहे आणि नेमकं कोर्टात कसे युक्तिवाद झाले, काय झाले, कोणकोणत्या वकिलांनी काय म्हटलेलं आहे हे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत आपली प्रतिनिधी सुस्मिता आहे. सुस्मिता कोर्टामध्ये होती. सुस्मिता, कशा पद्धतीने युक्तिवाद झाले? जास्त वेळ अरबाज मर्चंटच्या वकिलांनी घेतला. खरं तर अरबाज मर्चंट याच्या वकिलांनी जेव्हा बाजू अमित देसाई यांनी जेव्हा बाजू मांडली तेव्हा त्यांनी एक मुख्य मुद्दा मांडला की अरबाज आणि आर्यन खान हे दोघंही एकत्रितपणे या क्रूज वरती पोहोचलेले होते. या क्रूज वरती पोहोचल्यानंतर अरबाज मर्चंटकडे साधारणपणे 5 ते 6 ग्रॅम जे ड्रग्ज आहे चरस हे प्राप्त झालेलं होतं. व्हॉट्सअप चॅट्सचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला. व्हॉट्सअप चॅट्समध्ये फ्रॉजरी होऊ शकते काही ना काही डिजिटल एव्हिडन्स म्हणून आपण त्याला विचारात जरी घेत असलो तरी सुद्धा हे एव्हिडन्स पुरेसे नाही. त्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. या दोघांमध्ये सुद्धा म्हणजे अगदी मुनमुन धामेचा असेल आणि अरबाज मर्चंट यांच्यासाठीचा युक्तिवाद करत असताना वकिलांनी एक मुद्दा मांडलेला आहे की ही तरुण मुलं आहेत, अशा पद्धतीने चुका होऊ शकतात, त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे. ती संधी जर दिली गेली नाही तर यांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, त्यामुळे त्याचाही विचार करायला हवा. आणखीन एक मुद्दा कोर्टासमोर सादर करण्यात आला तो म्हणजे काल ज्या पद्धतीने मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिलेला होता या जामिनामध्ये दोन आरोपींकडे साधारणपणे 2 ग्रॅमहून अधिक असं 3 ग्रॅमच्या आसपास गांजा होता तो प्राप्त झालेला होता. त्या जजमेंटचा सुद्धा इथं उल्लेख करण्यात आलेला होता. एक प्रश्न, अरबाज मर्चंट यांच्या वकिलांनी बराच युक्तिवाद केला. अरबाज मर्चंट ह्याच्याकडे अंमली पदार्थ सापडला असा दावा एनसीबीचा आहे, मात्र कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत आणि तरी देखील अटक केली गेलेली. दोन निकालांचं वाचन केलं गेलं, तो मुद्दा नेमका काय होता? मुळात सुप्रीम कोर्टामध्ये दोन जजमेंट जे देण्यात आले होते त्याचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये ड्रग्जचं कन्झम्पशन आणि ड्रग्जचं पेडलिंग या दोन मुद्द्यांवरती हा डिस्कशन करण्यात आला. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये काही प्रमाणामध्ये ड्रग्ज आढळलेले होते. हे त्याने जरी म्हटलेलं असलं तरी त्याने ड्रग्ज सेवन कुठल्याही पद्धतीने केलेलं नव्हतं. त्याबद्दलचे कुठलेही मेडिकल रिपोर्ट सुद्धा या संपूर्ण तपासामध्ये पाहायला मिळालेले नव्हते. या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळ्या जजमेंटचा आढावा देत असताना सुप्रीम कोर्टानं लिमायेच्या मधु लिमाये यांच्या जजमेंटचा त्यांनी उल्लेख केलेला होता. या मधु लिमाये जजमेंटमध्ये बेल कशा पद्धतीने देण्यात आली याचाही उल्लेख मुख्यत्वे युक्तिवादाच्या वेळेला करण्यात आलेला होता. अजित, अरबाज मर्चंटच्या वकिलांचा युक्तिवाद झाला, मुनमुन धामेच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं होतं? आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुरुवातीपासून त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे असेल म्हणजे आमची जी क्लायंट आहे तिचा तसा थेट सहभाग नाहीये, हा नेमका युक्तिवाद कसा होता? आताच मुनमुन धामेच्या वकिलांनी अली यांनी जेव्हा युक्तिवाद करायला सुरुवात केली त्यांनी एक मुद्दा महत्वाचा मानला की रोलिंग पेपर्स हे आढळलेले होते. या रोलिंग पेपर्सचा थेट ड्रग्जच्या कन्झम्पशनशी कुठल्याही पद्धतीने संबंध नाहीये. आणखीनही दोन मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या व्हॉट्सअप चॅटचा सुद्धा आढावा देण्यात आलेला होता. कुठल्याही पद्धतीने ड्रग्ज नीज झालेले नसताना सुद्धा अशा पद्धतीने कारवाई करण्यात, म्हणजे एक दावा होता की ठोस पुरावे नसून देखील अटक करण्यात आलेली असं सगळं वकिलांचा दावा होता. विशाल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण का हा मुद्दा आतापर्यंतच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी आला नव्हता. मुकुल रोहतगी असतील, अमित देसाई असतील यांनी सुप्रीम कोर्टांच्या जे निकाल आहेत त्यांचा हवाला देत हा मुद्दा एक नवीन समोर आणलेला आहे या प्रकरणाकरता. या प्रकरणामध्ये ठोस पुरावे जे आहेत ते एनसीबीच्या हाती नाहीयेत आणि तरी देखील त्यांनी अटक केलेली आहे. मुळात त्यांना अटक करण्याचा अधिकार नाहीये. हे सगळं असताना या प्रकरणावरती आरोपींच्या वकिलांकडून आज जोरदार युक्तिवाद केला गेलेला आहे. आता यानंतर उद्या विशेष सरकारी वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद होईल आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबळे त्यांचा निकाल देतील. अजित, आपल्याबरोबर आपले सहकारी मनोज कुलकर्णी देखील आहेत. मनोज कुलकर्णी आता क्षणाला आर्थर रोड जेलच्या बाहेर आहेत. मनोज, आता आपण बघतोय की आजची रात्र तर आर्यनला जेलमध्येच काढावी लागणार आहे. उद्या 2:30 काय तो निकाल जो आहे त्याच्या जामीन अर्जावरचा तो पुढे येईल. पण आता जर आपण बघितलं मुक्काम वाढला आहे आर्यनचा. अगदी बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की आर्यनची आजची जी जेलमधून सुटण्याची शक्यता होती ती धूसर झालेली आहे आणि ते अगदी खरं ठरलेलं आहे. कारण हा जो युक्तिवाद होता एकतर 2:30 वाजता सुरुवात झाली होती आणि 2:30 वाजेपासून
लागोपाठ 5 वाजेपर्यंत ती सगळे युक्तिवाद सुरू होता आणि 5:30 ते 5:15 दरम्यान उद्या सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सांगितल्यामुळे आता आजचा जो आर्यन खानचा मुक्काम आहे तो जेलमध्येच वाढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आर्यन खानला पदरीसुद्धा निराशात आहे, शाहरुख खानच्या पदरीसुद्धा निराशात आहे। प्रयत्न करता है त्यांचे वकील, परंतु न्यायालयसुद्धा सगळ्या बाजूने विचार करत आहे आणि त्याचा विचारामुळे ही प्रोसिजर आहे ती लांब पडत असल्याचं पाहायला मिळते। आर्यन खान हा आर्थर रोड जेलमध्ये गेल्या 22 ते 23 दिवसापासून असून त्याला सामान्य कैद्याप्रमाणेच तिथे जी वागणूक असते ती मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वांनाच त्या आर्यन खानच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असेल, त्याच्या चाहत्यांना सुद्धा वाटत असेल की लवकरात लवकर आर्यन सुटावा, परंतु या केसमध्ये अडकल्यानंतर जी प्रोसिजर आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे ती वाढतच चाललेली आहे। त्याच्यामुळे आजची रात्र सुद्धा आर्यन रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल। अजित देखील आपल्याबरोबर होता। अजित, तुझे धन्यवाद। तुषार रुपनवर हा देखील आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवतोय आणि आमची प्रतिनिधी प्रणाली, तुमचेही धन्यवाद। यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।